सर्वन्ना जयेशु प्रभु येशु ख्रिस्ताच्या नावाने सलाम आणि नमस्कार. जीवन म्हणजे काय, किती प्रकारच्या जीवन आहेत, जसं हिंदू धर्मामध्ये सांगतात तसं ख्रिस्ती मार्गात पुनर्जन्म आहे का, या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण वचनाआधारित समजून घेणार आहोत. एक वचन काढूया, करिंथकरास पहिले पत्र 15:19. आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहो. प्रियांनो, सोपे भाषांतरामध्ये या वचन अधिक स्पष्ट आहे. तेथे असं लिहिलेले आहे, जर ख्रिस्तावर असलेली आमची आशा ही फक्त या पृथ्वीवरील जीवनासाठीच असली तर सर्व मनुष्यात आम्ही दयनीय असे आहोत. प्रियांनो, आपण सर्वजण आता पृथ्वीवरील जीवन जगत आहोत. आपण काही वर्षे अगोदर जन्मास आलो आणि आता पृथ्वीमध्ये राहत आहोत, बरोबर. लक्ष द्या, वचन सांगतं आपली आशा या पृथ्वीवरील जीवनासाठीच असली तर सर्व मनुष्यात आपण लाचार आहोत. आपली आशा केवळ या पृथ्वीवरील जीवनासाठी असली तर सर्व मनुष्यात आपण लाचार आहोत. तर मग वचनावरून आपल्याला काय समजतं? जसं पृथ्वीवरील जीवन आहे तसंच आणखी काही एक जीवन आहे. म्हणूनच वचनामध्ये असं लिहिलेले आहे, आपली आशा या पृथ्वीवरील जीवनासाठीच असली तर सर्व मनुष्यात आपण लाचार आहोत. जसं पृथ्वीवरील जीवन आहे तसंच आणखी काही एक जीवन आहे, त्याला आपण म्हणतो सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन, प्रियांनो, या जगात आपण 70-80 वर्षे राहणार, बरोबर. स्तोत्रसहिता 90:10 तेथे असं लिहिलेले आहे, आमचे आयुष्य 70 वर्षे आणि शक्ती आपल्यास फार तर 80 वर्षे असले तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. होय प्रियांनो, या पृथ्वीवरील जीवन लवकर सरते आणि आपण इथून निघून जातो. या पृथ्वीवरील जीवन कायमचं नाही आहे, आपण इथे कायमचं राहणार नाही. या पृथ्वीवरील जीवन तात्पुरतंच आहे. करिंथकरास 2:5 असं लिहिलेले आहे, कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडरूपी गृह मोडून टाकण्यात आले तर देवाने आम्हासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हाताने बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. बघा प्रियांनो, या जगिक जीवन संपल्यानंतर आणखी एक जीवन आहे, हाताने बांधलेले नसून एक सार्वकालिक जीवन आहे. जग आपले कायमचे ठिकाण नाही आहे, तात्पुरतंच आहे. प्रियांनो, एक दिवस आपण मरणार आहोत. मानवांची जीवन गवतासारखे आहे म्हणून पेत्राचे 1:24 लिहिलेले आहे. तेथे असे लिहिलेले आहे, सर्व मानवजाती गवतासारखी आहे आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते. प्रियांनो, आपल्याला माहीत आहे गवत काही दिवस जगेल नंतर वाळून जाईल, तसंच फूलही 1-2 दिवस जगेल मग वाळून जाईल. तसंच लक्ष द्या, तसंच आपली या पृथ्वीवरील जीवन थोडा काळासाठीच आहे. पुन्हा सांगतो, आपली या पृथ्वीवरील जीवन थोडा काळासाठीच आहे. प्रियांनो, आपली विश्वास हाच आहे. आपली मृत्यू झाल्यानंतर जसं हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म आहे तसं होणारच नाही. इब्री लोकांस पत्र 9:27 सांगतं, माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. मरण मग न्याय मग सार्वकालिक स्वर्ग नाहीतर सार्वकालिक नरक. पुनर्जन्म होणारच नाही. या सार्वकालिक जीवनाबद्दल विशेष काय आहे म्हणजे तो कायमचा आहे, नित्य आहे, सार्वकालिक आहे, त्याला अंतच नाही. पृथ्वीवरील जीवन तात्पुरतंच आहे पण सार्वकालिक जीवन कायमचं आहे, त्याला अंतच नाही. म्हणूनच मी याच्याबद्दल पुन्हा पुन्हा सांगतो, म्हणूनच मी पुन्हा पुन्हा ओरडत आहे प्रियांनो, मरणानंतर एक सार्वकालिक नित्य अनंतकाळ जीवन आहे. जे येशू ख्रिस्ताला तारणार म्हणून स्वीकारले आहेत ते सार्वकालिक स्वर्गीय राज्यात जाऊन पोहोचणार, पण जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवले नाही
ते सार्वकालिक नरकात जाऊन पडणार. प्रियांनो प्रियांनो, या पृथ्वीवरील जीवन आपली सार्वकालिक जीवनाची निर्णय करणारा परीक्षा आहे. आपण मरणानंतर सार्वकालिक स्वर्गाकडे जाणार किंवा नरकाकडे जाणार हे आपली या पृथ्वीवरील जीवनावर अवलंबून आहे. म्हणून आपण याच्याबद्दल गंभीर रीतीने विचार केले पाहिजे. काही जगीक लोक सार्वकालिक जीवनाबद्दल विचार करत नाही. मेल्यानंतर काय होईल कोणास ठाऊक, या जीवनात आपण खाऊन पिऊन मजेत राहूया असं विचार करतात. तुम्हीही त्यांना पाहून चुकीचे निर्णय करू नका, जगाच्या मागे जाऊ नका. प्रियांनो सावधानी रहा, मरणानंतर एक सार्वकालिक जीवन आहे. मरणानंतर एक सार्वकालिक जीवन आहे. प्रियांनो वचन सत्य आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. देवाच्या वचनाप्रमाणे चाला, तुम्ही सार्वकालिक स्वर्गीय राज्यात जाऊन पोहोचणार. कायमच कायमच तुम्ही देवाबरोबर राहणार. प्रियांनो या सौभाग्याला तुम्ही गमवू नका. आजच येशूकडे या, आजच येशूकडे या. कुछ देता सब कुछ करता हूँ कुर्बान, जीऊंगा मेरो मसीह में उस पर रखूंगा ईमान. सब मैं देता हूँ, सब मैं देता हूँ. सब कुछ देता हूँ.